नमस्कार, उमा रेशमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी करणार आहे आज करंजी, सांजोरी किंवा गुजिया. आता होली स्पेशलमध्ये तर आपण सांजोरी म्हणू शकतो करंजी आपल्या. आणि त्याच्यासाठी मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि छोटा कप मी रवा घेतलेला आहे आणि तूप गरम करून त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. रवा मैद्याला करंजी छान कुरकुरीत होते आपली मस्त. आणि आता हे पीठ मळून आपण 15-20 मिनटासाठी ठेवून देऊया. आणि नंतर आपण सांजोरी करंजीचं आपण सारण तयार करूया. आता हे मळून आपण 15-20 मिनटं ठेवायचं आहे. इकडे पॅनवर मी खवा टाकलेला आहे आणि तो थोडासा गरम फ्रीजमध्ये ठेवलेला होता. थोडासा गरम करून त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस आणि साखर आणि बेदाणे ड्रायफ्रूट्स टाकूया आपण. म्हणजे छान सारण आपलं तयार होईल. विलायची पावडर खवा घरीच केलेला आहे मी तयार. त्याची रेसिपी मी टाकणार आहे. इकडे टाकलेले मी खोबऱ्याचा किस टाकलेला आहे, साखर, खोबऱ्याचा किस आणि परत आपण छान मिश्रण परतून घेऊया मस्त खव्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आता बेदाणे, विलायची पावडर, होळी स्पेशल आहे आपले त्यासाठी तयार केला होता आपण. आता विलायची पावडर टाकली ही. बेदाणे घेतलेले एक छोटा कप आणि इकडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आपण. त्यात काजू आहे, बदाम आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले. आणि आता ते सगळे एकजूट करून आपण एक मिश्रण एका बाउलमध्ये काढून ठेवलेलं आहे. इकडे झाले आपले 15-20 मिनटं पिठाला आणि आता त्याचे पार छोटे छोटे गोळे तयार करून लाटी आपण आता लाटून घेऊया सांजोरीसाठी. आणि मस्त सांजोरी तयार करूया आपण आता. ही अशा प्रकारे बघा सांजोरी तयार झालेली आपली. त्याला छान डिझाईन केलेली बघा काट. आपण साच्यामध्ये पण आहे, साच्यामध्ये पण तयार केलेले आहे काही 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 त्या हाताने तयार केल्या. अशा प्रकारे सगळं करंजी आपण तयार करून घेतलेले आहे. आणि एका पॅनमध्ये आता आपण तूप टाकून ते सगळं तळून घेऊ. बघा पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि गरम झाल्यानंतर आपण सगळ्या सांजोऱ्या टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि छान कमी गॅसवर तळून घेऊया. सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि नंतर कमी करून छान तळून घ्यायचे आहे ते आपल्याला करंज्या. अशा प्रकारे तळून झालेल्या बघा आपल्या करंज्या सगळ्या मस्त.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.